मित्रों नमस्ते। आज अपन इयत्ता चौथी मधील पाठ दुसरा बोलणाऱ्या नदी विषयी आज अपन माहिती घेणार आहोत। चला तर पाहूया नदी काय बोलते, कोणाशी बोलते, काय संवाद साधते। चला, एक होती मुलगी, तिचं नाव लीला। ती होती चौथीत आणि होती पार खोडकर। लोकांना त्रास द्यावा असं तिला नाही वाटायचं, पण तिला खोड्या काढण्याची भारी आवड। स्वतःच्या मनात येईल ते करायची इच्छा असायची, त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची। तिचं घर होतं गावाच्या एका टोकाला। तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी यायची। एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला। आई म्हणाली, खाऊ नको। ताई म्हणाली, नको खाऊ। माई म्हणजे तिची आजी म्हणाली, लीला ग लीला, नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा, सगळं पाणी होईल नाकात गोळा। आता काय बरे करावे, लीला विचार करू लागली। तिला एक युक्ती सुचली। ती नदीकडे गेली, नदीला म्हणाली, नदी ग नदी, पण नदी कशी बोलणार। मग ती स्वतःच म्हणाली, बोल ग लीला। मग लीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला खायचाय बर्फाचा गोळा। पण माई म्हणाली, दुखेल गळा, खाऊ का नको, पण नदी कशी बोलणार। परत लीलाच म्हणाली, मग खा की, पळत जा आणि पटकन खा। लीला म्हणाली, अग पण तुझं कसं ऐकू। ताई म्हणाली, नको खाऊ। आई म्हणाली, नको खाऊ। माई पण म्हणाली, नको खाऊ। पण नदी कशी बोलणार। परत लीलाच म्हणाली, अग ताईपेक्षा आई मोठी, आईपेक्षा माई मोठी। पण माईपेक्षा मी मोठी। नदीबाई, माझा एक बरोबर। लीला पळत बर्फवाल्याकडे गेली, गोळा खाऊन परत आली। तिला बोलणारी नदी खूप आवडली। ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदी बाई। तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू, असे तिला वाटू लागले। एक दिवस लीलाला आला कंटाळा। तिला वाटले बुडवावी शाळा। तिने ताईला विचारले। ताई म्हणाली, नको बुडवू शाळा। आई म्हणाली, नको बुडवू शाळा। माई म्हणाली, लीला ग लीला, आला जरी कंटाळा बुडवू नको शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा। लीला चिडली, कुणीच कसे शाळा बुडवू देत नाही। शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली। नदीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवाय वाटते शाळा, काय करू। पण नदी कशी बोलणार। मग लीलाच बोलली, आलाय जर कंटाळा तर बुडव बिंदास्त शाळा। ताई, आई, माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही। दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली। संध्याकाळी घरी आली, तिची ताई तिच्याच शाळेत सातवीत शिकत होती। लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले। तिने आई आणि माईला पण सांगितले होते। त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती।
त्या तिघींनी लीलाची गंमत करायचं ठरवले. तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही. काही दिवसांनी आला भोला. भोला म्हणजे लीलाचा मामा. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला. काय खाऊ आणलास असं तिने विचारलं. भोला मामा म्हणाला, लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16. 16 पेढे, ते पण बदामी. लीला एकदम खुश झाली. पण शाळेत जायला उशीर होईल म्हणून ती पळाली. संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार, लीला ओरडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते. पेढे कुठे आहेत? लीलाने आल्याबरोबर आईला विचारले. आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल घेऊन डबा काढला. उघडून पाहते तर सगळा डबा रिकामाच. आई, यात तर एक पण पेढा नाही. लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. आई म्हणाली, अगं असं कसं होईल? तिने ताईला हाक मारली. नीला, ए नीला, काय ग आई? नीला परसातून पळत आली. अगं पेढे कुठे गेले? आईने विचारले. कोठे गेले म्हणजे मीच खाल्ले. मी खाल्ले 8 अन नदीला दिले 8. नीला म्हणाली, तू बदामी पेढे नदीत टाकलेस, मूर्ख कुठली. आई नीलावर ओरडली. अग हो, तू म्हणाली पेढे नको खाऊ. माई म्हणाली पेढे नको खाऊ. माई म्हणाली पेढे नको खाऊ. मग नदीबाईला विचारलं. नदी म्हणाली, नीला ग नीला, पेढे आहेत 16, तू घे 8, मला दे 8. अगं पण नदी कशी बोलेल? माई आणि आई एकदम म्हणाल्या, कशी म्हणजे? लीलाची बोलते तशी. नीला म्हणाली, काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? माईने विचारले. नदी तुझ्याशी बोलते? माईने विचारले. अगं माई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते, हो की नाही ग लीला? नीला मध्येच बोलली. लीला आता चिडली. तिची खोडी तिच्यावरच उलटली होती. आता काय बरे करावे? तिने थोडा विचार केला आणि म्हणाली, ताई ताई, माई, आई, समजलं ग बाई, नदीशी बोलायला आता जाणार नाही. माई हसत कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली. लीला आणि नीला, घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा. पेढा मिळाला असे म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडे पळाली. आता ही काय म्हशीला बोलवायला जाणार की काय? माई असून म्हणाली, मुलांनो, बोलणारी नदी, या नदीशी साधलेला संवाद लीलाचा तुम्हाला नक्की आवडला असेल. असंच आपण पुढील गोष्टीमध्ये भेटू. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.